नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर। अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण अळूची भाजी बघणार आहोत, पुणेरी अळूची भाजी, आंबट चुका घातलेली। तसं पाहिलं तर अळूच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत। अळूचं फदफदं आहे, अळूच्या भाजीला गरगटं पण म्हणतात, आणि ही पुणेरी अळूची भाजी। आता यातली पुणेरी अळूची भाजी जी आहे ती आपण बघणार आहोत। आता अळूच्या भाजीला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूयात। मीठ, हळद, हिंग, तिखट, मेथी दाणे, हिरवी मिरची बारीक चिरलेली, मोहरी, जिरे, गूळ, चिंच, हरभरा डाळीचं पीठ, तेल, दाणे, खोबरं आणि हरभरा जिरा, कडीलिंबाची पानं, हा आंबट चुका आहे तो आपण निवडून घेतला, आणि ही अळूची पानं। ही अळूची जी पानं आहेत ती आपण आता घेतलेली आहेत, ती वड्याची अळूची पानं घेतली आहेत। याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात, एक भाजीकरता वेगळी अळूची पानं मिळतात, आणि दुसरी असतात ती खाजरी अळूची पानं। ती वरून काही आपल्याला कळत नाही। ही जी अळूच्या वड्यांची पानं असतात त्याचा आकार हा असा त्रिकोणी असतो आणि काळपट रंगावर असतात। ही जर पानं आपण घेतली तर ती अजिबात खाजरी नसतात। नंतर बाजारामध्ये अळूची भाजीची पण पानं जी मिळतात ती वेगळी मिळतात, पण काही काही अळू मात्र खूप खाजरा असतो। त्या खाजऱ्या अळूपासून जर आपण वड्या किंवा भाजी जर काही केली तर त्याने आपल्या घशाला खूप खास सुटते। अशा वेळेला चिंचेचं पाणी किंवा ताक असं किंवा लिंबू पाणी असं जर घेतलं तर ती खास कमी होण्याला बरीचशी मदत होते। पण शक्यतो हीच जर पानं घेतली किंवा भाजीची मुद्दामून जर आपण पानं विकत आणून त्याची जर अळूची भाजी केली तर ती नेहमी चांगली असते। आता ही अळूची जी देठं आपण मघा कापून घेतली तर ती अशी सोलून घ्यायची बरं का, त्याचं साल असं पूर्ण निघतं, आहे की नाही। आणि म्हणजे ही अळूची देठं जी आहे ती आपल्याला भाजीमध्ये वापरता येतात। या अळूच्या देठाची कोशिंबीर पण खूप छान होते, म्हणजे रायतं म्हणूयात आपण, खूप छान होते। दह्यात घालून ती करतात, आणि ज्यावेळेला आपण अळू चिरतो त्यावेळेला असं समजा पूर्ण निघालं नाही तर मध्ये करून हे असं आपण काढून घ्यायचे। आता आपण आंबट चुका आणि एक अळूची पानं स्वच्छ पुसून धुवून चिरून घेतली, ती आपण कुकरमध्ये ठेवून चांगली शिजवून घेऊयात। कुकरमध्ये न शिजवता आपण जर साध्या पातेल्यात पाणी घेऊन शिजवलं तरीसुद्धा चालतं, पण कुकरमध्ये पटकन होतात म्हणून मी आपलं कुकरमध्ये ठेवलं। हे दाणे आणि खोबरं आणि आपली जी हरभऱ्याची डाळ आहे त्याच्यातसुद्धा पाणी घालून ते इथेच वरती ठेवते, म्हणजे मग त्याची चांगली तेही त्याच्याबरोबर उकडले जातील। आता एक दोन शिट्ट्या दिल्या किंवा एक शिट्टी दिली तरीसुद्धा आपली भाजी पटकन शिजली जाईल। आता आपला कुकर गार झालेला आहे, अळू आणि आंबट चुका आपण एकत्र करून या पातेल्यात घेतला आहे। त्यातलं जे जास्तीचं पाणी होतं ते आपण बाजूला काढून घेतलं, आणि आता ही अळूची भाजी आहे ही आपण छान हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालून कोटून घेणार आहोत। तर साधारण हे पाच आपण मग अळूची पानं घेतली होती त्याच्याकरता 2.5 ते 3 चमचे आपल्याला डाळीचं पीठ पुष्कळ होईल। अळूची भाजी चांगली घोटली गेली की ती चवीलाही चांगली लागते आणि मिळून येते चांगली। छान आपली आता अळूची भाजी घोटली गेली आहे, त्यात हे मघाचं ठेवलेलं पाणी आहे ते आपण घालूयात, म्हणजे आपल्या जितकी पातळ पाहिजे आहे त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये पाणी घालूयात। त्याच्यातच हे उकडलेले दाणे, खोबरं आणि हरभऱ्याची डाळ हे आपण त्याच्यातच मिक्स करणार आहोत। आता ह्या अळूच्या भाजीला आपण फोडणी द्यायची। आता आपण गॅस पेटवून त्याच्यावर ही कढई ठेवूयात। कढई आपली तापली आहे, त्याच्यात आता आपण अंदाजे 3 चमचे तेल घालूयात। अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरे,
थोडासा हिंग, थोडीशी हळद, अर्धा चमचा मेथी, एका मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता। थोडीशी मेथी लाल होऊ द्यायची आपल्याला। अळूच्या भाजीला मेथी आणि कढीलिंब हे अगदी आवश्यक गोष्टी आहेत, त्याने अळूच्या भाजीला चव खूप छान येते। आपली मेथी छान लाल झाली आहे, त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी घालण्याचा हेतू हाच आहे की याच्यामध्ये 5 मिनटं आपली मेथी चांगली शिजली जाईल आणि तो जो स्वाद आहे तो या सगळ्या पाण्याला मिळेल। अंदाजे 1-2 मिनटं आपण उकडलं तरी पुष्कळ होतं। आपलं पाणी छान उकळलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तिखट घालणार आहोत। मिरची घातलेली आहे, आपल्याला आवडीप्रमाणे थोडंसं तिखट घालायचं आहे। आणि मग ही आपण घोटलेली आळू आंबट चुका आणि डाळीचं पीठ ही जी भाजी आहे ती ह्याच्यात घालणार आहोत। भाजीला छान उकळी येऊ द्यायची, थोडी मला घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी घालते त्याच्यात। आपली आळूची भाजी चांगली शिजलेली आहे, त्याच्यात आपण चवीपुरता गूळ घालणार आहोत। आळूची भाजी जी पुणेरी आहे त्याच्यामध्ये आंबट गोड चव असते, त्यामुळे गुळाचं प्रमाण थोडं जास्त असतं। आणि मग आपण जी चिंच ठेवलेली होती त्याचा कोळ काढून घेतला। आपल्या आवडीप्रमाणे साधारण एक लहान चमचा आहे त्यामुळे 4-5 चमचे मी त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातला आहे। आणि याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालूयात। आता या आळूची भाजी आपली छान तयार झाली आहे, पण त्याला एक थोडीशी फोडणी देऊयात। म्हणजे काय होतं की ती दिसायला खूप छान दिसते। गॅसवरील फोडणीची पळी आपण तापत ठेवली आहे, तेल छान तापलंय, गॅस बंद करून टाकू। थोडीशी मोहरी, थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि कढीलिंब। अशी ही आपली आळूची चिंच गूळ घातलेली गोडसर चवीची खास पुणेरी पद्धतीची लग्न कार्यालयात नक्की मिळणारी आणि चवीने सगळे खाणारी अशी आळूची भाजी आपली तयार आहे। आपण आता आळूची भाजी केली होती तर त्या आळूच्या पानांची जी देठं असतात त्याचा आणखीन एक छान प्रकार करता येतो आणि तो म्हणजे आळूच्या देठ्याचं रायतं। ते आपण कसं करतो ते आपण बघूयात आत्ता। त्याच्याकरता लागणारं साहित्य हे आळूची देठं ही नेहमीप्रमाणे सोलून बारीक चिरून पाण्यामध्ये उकडून घेतलेली आहेत। दही, कोथिंबीर, मोहरी, हिंग, साखर, मीठ आणि मिरची। पहिल्यांदा आपण ही उकडलेली आळूची देठं एका बाउलमध्ये घेतली, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घातली, चवीला साखर, अगदी किंचित मीठ, 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हे दही। दही फेटून घेतले, खरं म्हणजे आळूच्या देठीला फोडणी नाही दिली तरी सुद्धा चालते,
पण आज ती छान खमंग करण्याकरता आपण अगदी थोडीशी फोडणी देणार आहोत. अर्धा चमचाच आपण तेल घेतलेलं आहे, त्याच्यात थोडीशी मोहरी आणि थोडासा हिंग. बस आपली अळूची देठी तयार झाली. कशी वाटली तुम्हाला ही भाजी? नक्कीच आवडली असेल. करून बघा. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.